आता यानंतर शांताराम पंधेरे यांना सामाजिक कार्यासाठीचाच विशेष कार्य पुरस्कार नेमाडेसरांच्याच हस्ते दिला जाणार आहे मला असं वाटतं की प्रथम आपण त्यांचं भाषण ऐकू आणि मग त्यांना पुरस्कार प्रदान करू विचारपेठावरील सर्व मान्यवर ज्यांना पुरस्कार दिले ते माझे सर्व सहकारी काळोखामध्ये आम्ही चमकतोय परंतु आपण सगळे बसलेले आहात त्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि जिने मला इथं आणलं अठ्ठ्याहत्तर सालापासून सुरक्षित आणलं अर्थात त्या मंगल मंगलखिंसरा मी काय माझे आत्ता अनुभव सांगणार नाही पन्नास वर्षातले ठीक काय गुणवत्ता आहे की त्याचं जे काय स्वरूप आहे त्याची कल्पना विविध क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि राजन गावस्तसरांनी माझं काम थोडं हलकं केलं आहे की इथल्या वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना भिडल्याशिवाय कोणत्याही समाजाला भवितव्य नाही आहे कोणताही समाज सुरक्षित नाही आहे आमची जी पिढी आहे ती साठ ते सत्तरच्या ऐंशीच्या सत्तरच्या दशकातली खरे पिढी आहे स्वातंत्र्य आधीची एक पिढी नंतरची एक दो, दीड दोन पिढ्या ज्यांच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या पक्षांकडनं सत्तेकडनं खूप मोठ्या आक्ष आकांक्षा होत्या की आमचे किमान प्रश्न मार्गही लागतं सुटणार नाहीत सुरुवात तरी होईल कारण परिस्थिती वेगाने बदल जाते आता तर तुफानच वेगाने बदलते समृद्धी मार्गाने बदलते त्यामुळं तो जो काय वेग आहे तो वेग वेग या राजसत्ता घेतील असं काय वाटलं नाही त्या काळात म्हणून ही केवळ भारतातलीच नाही आहे फ्रान्सपासून फार ब्लॅक पँथरपासून सगळ्याच देशभरातल्या युवक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता तो इथल्या आम्हा पोरापोरींमध्ये होता आणि त्यातनं दलित पॅनथर युक्रानसारख्या संघटना चळवळी उदयाला आल्या त्यांनी जे प्रश्न मांडले ते खरं राजकीय पक्षांच्या संदर्भात जरी असले तरी त्यांनासुद्धा एका मर्यादेपलीकडे पुढे जाता आले नाही आहे शेवटी आमच्यासारखं अनेक जण वेगळ्या पक्षाच्या संदर्भात विचार करू लागले विचारधारांचे विचार, विचार करू लागलो मी स्वतः फुले आंबेडकरी चळवळीशी त्या समूहाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आहे कारण वंचितातला शो शोषितात शोषित शो समाज कोण स्त्रिया नंबर एक ज्याला महात्मा ज्योतिराव फुलेने स्त्री शूद्रात शूद्र म्हणलं पहिली स्त्री आहे ती कुठल्या धर्माची असो आणि नंतर येतो पूर्वास्पृश्य भटका विमुक्त इथला कष्टकरी समूह बाकी सगळे पुढचे समूह येतात ते ज्याच्यामध्ये आपण सर्व अगदी विधवा स्त्रिया एकल स्त्रिया एक नंबर ऑफ हे कितीतरी त्याचे आकडे वाढतील ते आणि त्या सर्वांच्या संदर्भातले विचार जर केला तर आता ज्या संघ संस्था संघटनांचे सहकारी बोलले माझे त्यांचं जर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर उदाहरण द्यायचं असेल तर घटने सा घटना सादर करताना त्यांनी शेवटचं भाषण केलं होतं की राजकीय क्षमता आलेली आहे काही प्रमाणात स्वीकारलं आहे की मानपण परंतु सामाजिक आणि आर्थिक समता ही जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या लोकशाहीला किंवा राज्यघटनेला अर्थ नाही आहे हे त्यांनी इशारा शेवटी दिलेला होता आणि आता जे माझे सर्व सहकारी बोलले अगदी भाषांतर करण्यात ताईंपासनं की तुम्ही शेवटी महात्मा गांधी आणि त्यांच्या परिवारातलेच जे का उदाहरणात जी सार्वत्रिक आहेत ती आपले ते आपल्या मराठी माणसाला कळावीत म्हणून मांडलीत त्यातनं प्रेमाचं जे एक प्र दिसतं स्वरूप निखळ दिसतं म्हणून ते मांडलं तुमच्या सगळं सर्व यांनी या सामाजिक आर्थिक प्रश्नाला आपापल्या क्षेत्रात भिडलेले आहेत मी शंभर टक्के विषयी बोलणार तेवढा आदर्शवादी नाही आहे मी सुद्धा त्यातला नाही आहे माणूस चुकू शकतो संस्थांचे मार्ग वेगळे असू शकतात परंतु सर्व राजकीय पक्षांची माफी मागून म्हणेन मी की या विविध संघटना इथं आलेल्या न आलेल्या काहीतरी म्हणेन त्यांनी ज्या प्रश्नांचा आवाका घेतलेला आहे त्या प्रश्नांना राजकीय पक्ष अगदी पुरोगामी परिवर्तनासकट मी, परिवर मी खूप जबाबदारीने बोलतोय त्यांच्याविषयी कमालीचा आदर ठेवून बोलतोय त्याचंच आम्ही प्रॉडक्ट आहोत खरं म्हणेन स्पर्श केले नाही आहे परंतु याचा अर्थ आपण अगवस्नी घातली का अजिबात नाही आपलीसुद्धा पाठ थोपटायची गरज नाही माझी बी थोपत नाहीच आता हे सगळं करत असताना आपण आम्ही आमची पिढी ज्या काळात आली ज्या काळात सुनील देशमुखही होते थोडेसे नेर होते दोन चार पाच वर्षांनी आणि आम्ही खरं एकाच चळवीतनं पुढे आलो त्यावेळेचा मध्यमवर्ग हा आत्तासारखा आत्मकेंद्री किंवा स्वार्थी नव्हता कुठल्या अर्थाने केवळ आत्म स्वतःचं बघायचं कुटुंबापुरतं बघायचं स्वतःच्या वर्गापुरतं बघायचं असं नव्हतं ते आणि त्यातनंच सगळे पुढं उभं राहिलेलं साधनेतली जर कर्तव्य साधनेचा उल्लेख केला तो जर वाचली तपशिलात कळता त्यांची पूर्ण सामाजिक आणि पर सामाजिक आणि सगळी परिस्थिती कळते पार्श्वभूमी कळते सगळी ती कुठल्या परिस्थितीनं पुढे आले परंतु आपली ज्या सामाजिक संघटनांची परिस्थिती आहे नको नको तसं नको नाही तोंड इकडे ते इकडे फिरवतील चूक त्यांची नाही माझी असेल ती, ती नाही मी करतो करतो अडचण अशी आहे की आम्हाला सुद्धा थिजलेपणा आलेला आहे युक्रानसारख्या संघटना किंवा त्याला थिजलेपणा आलेला आहे नवीन जे धुमारे फुटत आहेत त्यालाही आज नव ते थिजलेपणा येणार आहे आणि म्हणून मग हा थिजलेपणा घालवण्यासाठी मला काही हे सार्वत्रिक उत्तर नाही आहेत माफ करा ही माझ्या मागच्या ज्या थोडेफार अनुभव आहेत त्यातनं आलेले चिंतन आहे कारण मी म्हणतो अनुभव हे अमूल्य आहेत आपल्या सर्वांचे अनुभव याला तोड नाही आहे परंतु ह्या अनुभवातून एके अनुभव एके अनुभव अनुभव एके अनुभव करून ते शेवटी पाण्यात हवेत विरून जातात मी विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळं थोडं जरा ते सगळं लॅबोरेटरीचं वर्क आणि बाकीच्या त्या परिभाष्यात मांडत नाही आता मी परंतु त्या अनुभवातनं परत परत माझे व्यक्तिगतने आपल्या सगळ्या समूहांचे जे अनुभव असतात त्याच्यातनं इथल्या त्या त्या संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी सिद्धांतन करता आलं पाहिजे त्या समस्यातल्या शंभर समस्यातल्या किमान दोन तीन समस्यांची उकल होते इथपर्यंत निष्कर्ष काढता आले पाहिजेत तरच माझ्या पन्नास वर्षाच्या कामाला मी माझ्यापुरतं बघतो असतात माझ्या कामाला अर्थ आहे आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या मंडळीने आता हळूहळू त्यातनं आपल्या रोल आपल्या भूमिका बदलल्या पाहिजेत आणि ते काय प्रभावाचं लक्षण नाही आहे अजिबात नाही नवीन पिढी जी पुढे येते चळवळीतनं त्या तरुण पिढीकडे ते नेतृत्व त्याचं पुढे नेण्याची जबाबदारी सोपवून दिली पाहिजे आणि मग आपल्यासोबतच्या सहकार्यांना घेऊन जे का वेळोवेळी संघर्षामध्ये चिंतन झालं असेल कृती केल्या असतील त्यातून ज्या व्यक्तिगत औपचारिक अनौपचारिक चर्चा झाल्या त्याच्यातून आपल्याला सिद्धांत करायला मार्गच सापडतो आणि आपण जरा अधिक पुढं सरकतो मला सांगल्या सांगायला आनंद वाटतो मला स्ट्रोकने संधी दिली आठ नऊ वर्ष बसून भटकंती बंद पडून शेवटी एका ठिकाणी बसून आवडीच्या क्षेत्रातलं ले वाचन लेखन करता करता हे चिंतनाला हे भेटतं म्हणून मी थोडं माझा अनुभव सांगितलं नाही ते मग कदाचित माझ्या फेसबुकच्या वॉलवर वाचाल आता याच्यातनं मला असं वाटतं की आपण असं म्हटलं की हे अनुभव मांडताना ठीक आहे मगाशी मी थोड्यासह टाळावाजूच होतो ते आवश्यकच आहे शेवटी प्रोत्साहन मिळालं पाहिजे पाठीवरनं कोणतरी थाप मारली पाहिजे ना परंतु थापेचा अर्थ असा मी घेत नाही आहे आई जेव्हा थाप मारते किंवा थप्पडसुद्धा मारते त्याच्यामध्ये प्रेमही असतं थोडं रागावले पण असतं पण पन ते चिंतन मग आपल्यासारख्या ज्येष्ठ सहकार्याने करायची गरज आहे की आपण चुकीच्या दिशेने जात तर नाही होत ना हे अशा चिंतनातनं विचार करायला जरा मुभा मिळते आपल्याला आता हे सगळं करत असताना शेवटी सगळे प्रश्न जटा कापण्यापासून अगदी मनोरुगणापर्यंत किंवा दर्ग्याच्या समोर ती बाई घुमते अनपढ बाईसुद्धा न शिकलेले स्त्रीसुद्धा नवरा उभा असतो सासरा उभा असतो तिच्यापर्यंत सगळे प्रश्ने शेवटी इथल्या राजडतात शेवटी परिभाषा वेगळी असे शब्द वापरू काही वापरू पण सत्तेची धोरणं बदलण्यासाठी लोकशाही मार्गाने अहिंसक मार्गाने आपल्यासारखी छोटी छोटी बेटं आपलं क्षेत्र कायम ठेवून त्याच्यावरची पकड कायम ठेवून अहिंसक मार्गाने आपल्या सगळ्या बेटांमध्ये सुसूश्रता आणता येईल का आपल्याला तरच ह्या राजसत्तेच्या कष्टकऱ्यांच्या विरोधी महाखडकाला आपण टक्कर देऊ शकतो आणि ती नाही दिली कारण लोकविज्ञानचा रथ सर कि मी स्थापनेपासूनचा खूप खाली कशी नेता येईल विज्ञान याच्या काळातली ती आम्ही गावगाव गेल। गेलो घेऊन गेलो होतो बलगाणी लोक आले होते टपऱ्या लोकांनी चहा चहा काढल्या होत्या हां ही शहरपणे अठ्ठ्याहत्तरच्या गोष्ट आहे ती आता आता हे सगळं करत असताना आपण शेवटी बॅक ज्याला मा पार्श्वभागामध्ये की बॅक ऑफ द माइंड म्हणतो आपण जर राजसत्तेचा विचार ठेवला नाही आपल्या क्षेत्रात लिहिताना बोलताना काम करताना तर धोरणं निव्वळ बदलण्यासाठी काहीतरी परिणाम करायला जी आवश्यक शक्ती आहे ती निर्माण करू शकत नाही आपण मी माझ्या क्षेत्रामध्ये मा समाधान वाटेल मला परंतु करता करता काळ्याची पांढरी झाडी होऊन टक्कल कधी पडतं कळवते नाही आणि मग जयराम श्रीराम किंवा जभी म्हणायचे पाळले येते आम्हाला मग आणि अशा वेळेला आपण सामूहिकपणे सर्व सहकार्यांनी संस्थांनी संघटनांनी एन जी ओ असतील सामाजिक संघटना असतील आपल्या सामूहिक चळवीचे फॉर्म्स काय राहतील याचाही सामूहिकपणे विचार केला पाहिजे निव्वळ मोर्चे संघर्ष याच्यातनं सुद्धा मला वाटतं प्रयोगशीलतेला कधी कधी मर्यादा येतात माफ करा मी जरा धाडशी करतो करतोय आणि त्यामुळं संघर्ष करता करता जी धोरण ज्या समूहाला आपण राबवून घेतो सरकारकडनं करून घेतोय ती राबवण्याची जबाबदारी त्या स्टेट पॉवरचा पार्ट असलेल्या केवळ ॲडमिनवर सोडून चालत नाही तुमचा लोकशक्तीचा दबाव अहिंसक मार्गाने हा जर पातळ झाला धोरण मंजूर झालं म्हणून तर धोबो धोरण राबवणारी राजसत्ता ही सुद्धा मागे पडू शकते कायदे म्हणून कितीही चांगले झाले त्याची अंमलबजावणी होते असं काही नाही आहे म्हणून मी हे माझं थोडं वेगळ्या स्वरूपाचं ट्रॅकच्या बाहेरचं बोललो जरा माफ करा ते माझं चिंतन आहे चुकलं तर खासगीत बोलू चहा पिता पिता आपण परंतु महाराष्ट्र फाउंडेशनने हा जो पुरस्कार दिला माझ्या सहकार्यांच्या वतीने आहे त्या सर्वांचे आभार फाउंडेशनचे आभार धन्यवाद जय भीम दहा पुरस्कार आज प्रदान केले गे गेले आता शेवटचा अकरावा रंगनाथ पठारे सरांचं भाषण होईल नंतर त्यांना पुरस्कार दिला जाईल आत्ता आपण शांताराम पंदेरे सरांचं भाषण ऐकलं नेमाडे सरांच्या हस्ते सामाजिक कार्यातला विशेष पुरस्कार एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह हा त्यांना प्रदान करावा अशी मी विनंती करतो Muasara Alat